आज आपण कोल्हापूरचा प्रसिद्ध असा आंबा भडंग चिवडा बनवणार आहोत एकदम सोपी आणि साधी रेसिपी आहे त्याचबरोबर या चिवड्यासाठी लागणारा सिक्रेट मसाला हे आज आपण इथे बनवणार आहोत हा मसाला शक्यतो बऱ्याच ठिकाणी उपलब्ध नसतो आणि काही ठिकाणी जर उपलब्ध असेल तर खूप महाग असतो हॅलो फ्रेंड्स कसे हा सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण कोल्हापूरचा प्रसिद्ध आंबा भडंग चिवडा बनवतोय एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे भडंग शेवटपर्यंत कुरकुरीत कसा राहील यासाठी काही टिप्स आहेत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी एकदम जाडबुडाची आणि एकदम मोठी कढाई घेतलेली आहे कढाई गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा कप तेल टाकायचं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये एक मोठा चमचा मोहरी टाकायची त्यानंतर एक वाटी शेंगदाणे आपल्याला इथे टाकायचे आहेत इथे आपण पाव किलो मुरमुऱ्यांपासून भडंग बनवणार आहोत यासाठी एक वाटी शेंगदाणे हे पुरेसे आहेत शेंगदाणे मध्यम भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक वाटी फुटाने डाळ टाकायची आहे डाळ ही आपल्याला छान परतून घ्यायची आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे इथे पाव किलो मुरमुऱ्यांपासून आपण चिवडा बनवतोय रेडी झाल्यानंतर त्याचं वजन अर्धा किलोपर्यंत भरतं एक वाटी खोबरं मी असं उभं कट करून घेतलं होतं तेही यामध्ये टाकलेलं आहे शेंगदाणे अगदी पूर्ण भाजेपर्यंत आपल्याला थांबायचं नाही किंवा फुटाणे डाळ पण पूर्ण भाजेपर्यंत थांबायचं नाही कारण नंतर पूर्ण फोडणी होईपर्यंत शेंगदाणे आणि फुटाणे डाळ भाजली जाणार आहे इथे पाहू शकता तुम्ही खोबरंही थोडं थोडं भाजू लागलेलं ला आहे याचा कलर चेंज झालेला चे आहे याला अजून दोन मिनटासाठी आपल्याला भाजू द्यायचं आहे यानंतर यामध्ये मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या होत्या त्या टाकलेल्या आहेत यानंतर यामध्ये आपल्याला लसूण पाकळ्या मी अशा उभ्या कट करून घेतल्या होत्या त्या टाकायच्या आहेत आणि त्यानंतर एक वाटी कढीपत्ता मी इथे टाकलेला आहे आणि आता याला आपण छान परतून घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं आहे की भडंग आपल्याला जर शेवटपर्यंत कुरकुरीत ठेवायचा असेल तर ही फोडणी खमंग भाजणं एकदम गरजेचं आहे कढीपत्ता मिरची आणि लसूण यातील पूर्ण मॉश्चर जाईपर्यंत आपल्याला याला छान कुरकुरीत भाजून घ्यायचा आहे यानंतर हा आपण एक सिक्रेट मसाला तयार केलेला आहे आंबा भडंगसाठी हा एक सिक्रेट मसाला असतो मार्केटमध्ये मा तो शक्यतो काही ठिकाणी भेटत नाही आणि जर भेटला तर तो खूप महाग असतो तर आज आपण याची ही रेसिपी पाहणार आहोत यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या मसाल्यातील चार चमचे मसाला मी या फोडणीमध्ये टाकून घेणार आहे हा मसाला अगदी घरगुती साहित्यापासूनच तयार होतो या मसाल्याची रेसिपी ही आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यानंतर आपल्याला यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे यामध्ये आपण हिरव्या मिरच्याही टाकलेल्या आहेत त्यामुळे आपल्या चवीनुसार आपल्याला तिखट यामध्ये टाकायचा आहे त्याचबरोबर भडंगला छान कलर यावा यासाठी एक चमचा मी कश्मीरी रेड चिली पावडर टाकलेली आहे आणि एक चमचा मीठ टाकलेला आहे मीठ आपल्याला असं फोडणीतच टाकायचं आहे जेणेकरून यामधील शेंगदाणे खोबरं आणि डाळं यालाही मीठ व्यवस्थित लागतं आता यामध्ये मी हे भडंगसाठी जे मुरमुरे असतात ते टाकून घेते भडंगसाठी असे वेगळे मुरमुरे मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतात इथे आपण पाव किलो मुरमुऱ्यांपासून भडंग बनवतोय हे पूर्ण पाव किलो मुरमुरे मी या कढईमध्ये टाकून घेतलेले आहेत माझी कढई थोडी मोठी असल्यामुळे यामध्ये मी पूर्ण फोडणी आणि मुरमुरेही टाकलेले आहेत तुमच्याकडे जर या प्रकारची मोठी कढई नसेल तर ही फोडणी तयार करून तुम्ही मुरमुऱ्यांवरती टाकून परातीतसुद्धा हे मिक्स करून घेऊ शकता आपण इथे हे मुरमुरे या फोडणीमध्ये छान मिक्स करून घेतलेले आहेत आता यानंतर मी हे मिश्रण एका परातीमध्ये ओतून घेऊन हाताने परत एकदा याला छान चोळून घेणार आहे जेणेकरून मुरमुऱ्याला सर्व बाजूनी व्यवस्थित मसाला आणि तिखट लागेल आता यामध्ये आपल्याला दोन चमचे पिटी साखर टाकायचे आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं आहे चिवडा पूर्ण तयार झाल्यानंतरच यामध्ये पिटी साखर टाकायची आहे कोणत्याही गोड पदार्थामध्ये जसे चिमुटबर मिठाणी चव येते त्याचप्रमाणे कोणत्याही तिखट पदार्थामध्ये जर थोडीशी साखर टाकली तर त्याची चव अजूनच वाढते तयार आहे कोल्हापुरी आंबा भडंग आता आपण हा भडंग बनवण्यासाठी जो स्पेशल मसाला वापरला होता तो बनवणार आहोत यासाठी मिक्सरच्या एका जार मध्ये मी चार छोटी वेलची घेतलेली आहेत यामध्ये आपल्याला तीन चमचे धणे टाकायचे आहेत आणि दोन चमचे बडी सोप मी इथे यामध्ये टाकून घेणार आहे त्याचबरोबर इथे दोन चमचे जिरेही आपल्याला टाकायचे आहेत हे मी भाजून घेतलेले नाही असेच कच्चे घेतलेले आहेत यानंतर यामध्ये मी पाच ते सहा काळे मिरे टाकतेय आणि पाव चमचा सुंट पावडर मी इथे टाकते आहे याऐवजी तुम्ही एक इंच सुंट बारीक करूनही वापरू शकता त्यानंतर पाव चमचा हिंग इथे टाकलेला टाक टाक आहे आणि एक चमचा मीठ टाकलं आहे त्याचबरोबर एक चमचा काळं मीठ इथे टाकलेला आहे आणि दोन चमचे लाल मिरची पावडर आपल्याला इथे टाकायची आहे यानंतर पाव चमचा हळद इथे टाकलेली आहे आणि एक मोठा चमचा आमचूर पावडर मी इथे टाकलेली आहे आमचूर पावडरऐवजी आपण लिंबू फूल किंवा सॅट्रिक ऍसिड ही वापरू शकतो आता याच्यावरती झाकण ठेवून मिक्सरमध्ये याची आपण पावडर बनवून घेतलेली आहे इथे पाहू शकता तुम्ही याचा कलर ही खूप छान आलेला आहे इथे मी पाव किलो आंबा भडंग बनवण्यासाठी लागणारा मसाला बनवलेला आहे आपल्याला जर जास्त प्रमाणात हा मसाला बनवून ठेवायचा असेल तरी आपण बनवून ठेवू शकतो एकदम फाईन पावडर बनवलेली नाही थोडीशी दरदरी ठेवलेली आहे आणि हा मसाला बनवण्यासाठी वापरलेलं साहित्य आणि त्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे तुम्ही डिस्क्रिप्शन नक्कीचे चेक करा आपला हा आंबा भडंगसाठीचा मसाला तयार आहे आणि आपला आंबा भडंगही तयार आहे कांदा आणि कोथंबीर आणि लिंबूसोबत हा सर्व केलेला आहे एकदम सोपी आणि साधी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या इथून पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा थँक्यू